अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी दलित पैंथर आता ओपनिंग झालेला आहे कार्यालयाचं संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब संघटना श्रेष्ठी सचिन थोड़ा खाली डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर केंद्रीय कार्यालय हा समोर सगळ्यांनी रामभो इकडे आरक्षणाचा मुद्दा अजूनही कोर्टामध्ये आहे आणि भारतीय काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आजच नागपूरमध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी जे काँग्रेसचे केंद्रामध्ये सरकार आहे त्यांना कुठल्याही प्रकारे ओबीसी आरक्षणची काही गरज नाही आणि त्यामुळेच फक्त ओबीसी आरक्षण कोर्टामध्ये लटकलंय. मी देतो उत्तर. मी हा प्रश्नच मला खरंतर अतिशय चुकीचा वाटतो अशासाठी की आत्ताची परिस्थिती तुमच्या आमच्या सगळ्यांचीच खडतर आहे. अतिशय खडतर काळात ना आपण चाललेलो आहोत. अंधाधुंदी राजकीय अंधाधुंदी इतकी वाढलेली आहे. एकमेकांना शिव्या देण्याशिवाय यांच्याकडे आहे काय. आज परिस्थिती ही आहे की महागाईचे प्रश्न आहेत. लोकांना नोकऱ्या नाही आहेत. लोक मरत आहेत. पण याचं कोणाहीकडे उत्तर नाही आहे. पण आणखी आता चळवळी सगळ्या असंगत झालेल्या आहेत. फक्त दलित पॅन्थर यांच्याकडेच ही उत्तर देण्याची क्षमता आहे आणि म्हणून ती गरज जास्त आज पूर्वीपेक्षा जास्त आहे. आणि नामदेव ढसाळांसारखे आणि रामभाऊंसारखे नेते आणखीन प्रत्येक पॅन्थरमधनं निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा आहे की सगळ्या लोकांचे प्रश्न महागाईचे प्रश्न असो नोकरीचा प्रश्न असो जगण्या मरण्याचा प्रश्न इतका खडतर झालेला आहे तो सोडवण्यासाठी या राजकारण्यांकडे कुठलाही वेळ नाही आणि उत्तरं नाही आहेत. ती उत्तरं फक्त दलित पॅन्थरच देऊ शकते आणि रामभाऊ त्यांचं अतिशय एक उत्तम नेतृत्व करतील. अतिशय मी म्हणते दलित पॅन्थरच्या राजकारणात आणि त्यांच्या इतिहासात संघर्षाच्या इतिहासात जो नामदेव ढसाळांनी स्थापन केलेल्या 1972 पासून अतिशय क्रांतिकारी वळण आलेली आहेत. पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं वळण आजचं आहे. आजचा दिवस हा मला अतिशय महत्वाचा याच्यासाठी वाटतो की हे कार्य केंद्रीय ऑफिस होणं आणि इतकं मोठं आणि सुसज्ज ही आपल्या भारतीय राजकारणात दलित पॅन्थरनी टाकलेलं पहिलं पाऊल आहे. सुवर्ण पाऊल आहे आणि ही अतिशय चांगली एक योजना आणि एक चांगलं यांनी रामभाऊंनी जे केले त्याचं सगळं क्रेडिट त्यांना आहे. आणि इतक्या थोड्या अवधीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून परत दलित पॅन्थर नवीन जोमानं उभं करण्याचं नेहमी स्वप्न जे नामदेवचं होतं ते त्यांनी साकारलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेही पूर्ण भारतात महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात दलित पॅन्थर अतिशय जोमाने ते वाढवतील असं मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे. तुम्ही निवडणूक आहे नाही निवडणुकीच्या बाबतीत आमचं अजून मी स्पष्ट करू इच्छित नाही. पण आत्ता भारतीय राजकारणात जी अस्थिरता आलेली आहे जे प्रचंड एक खडतर परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकीय भारतीय राजकारणात पण आणि समाजात पण आणि या सगळ्याला उत्तर एकच आहे की ते म्हणजे दलित पॅन्थर. आणि नामदेव जितका आक्रमक होता नेमकी तेवढीच आक्रमकता आणि विचारांची स्पष्टता ही रामभाऊंकडनंच मी अपेक्षित होते आणि ते मला अनुभवाला आलेलं आहे. त्यामुळे एक वेगळं वळण दलित पॅन्थरच्या सगळ्या संघर्षाला आज अगदी वेगळ्या स्वरूपात ऊर्जा मिळालेली आहे आणि त्याचं अतिशय चांगलं परिणाम आणि निर्णय हे रामभाऊ घेतील.